सक्षम महिला आणि सुरक्षित महाराष्ट्र हेच आमचं घोषवाक्य राहणार आहे. कारण हा जागतिक महिला दिन जो आहे आम्ही साजरा करतो आहे, पण आम्हाला माहिती आहे की आमच्या महिला सक्षम आहेत, परंतु केंद्र सरकारने जे महिलांना फसवलेलं आहे, आज पेट्रोल डिझेल आमचे गॅस सिलेंडर जे आहे याचे जे दर आहे हे आकाशाला टेकलेले आहेत. आपल्याला माहिती असेल की 2012 काँग्रेसचं गव्हर्नमेंट होतं केंद्रामध्ये, तेव्हा 80 रुपये प्रति लिटर भाव होते. तेव्हा यांनी इतका गोंधळ घातला होता, पूर्ण भारत बंद पुकारलं होतं. त्यावेळेस नरेंद्र मोदी गुजरातचे CM होते. त्यावेळेस आजचे आमचे धर्मेंद्रजी पेट्रोलियम मंत्री म्हणतात की भाव जे आहे हे आंतरराष्ट्रीय कच्च्या दरावर ठरतात, आणि त्यावेळेस त्यांचा अभ्यास कमी पडत होता का, तेव्हा त्यांना कळलं नाही का? परंतु ही जी परिस्थिती आहे, शेतकऱ्यांचा करसुद्धा या पेट्रोल आणि डिझेलमधून ते कापतायत, आणि शेतकऱ्याच्या बाजूनी एक पाऊलसुद्धा या गव्हर्नमेंटचं नाही आहे. अशा परिस्थितीत जीएसटीवर इतका त्यांनी भर दिलेला आहे, मग GST लावा ना, पेट्रोल डिझेलला का GST लावत नाही? याचाच अर्थ एकच आहे की सगळे सोंग नाचू शकतात, पैशाचं सोंग नाचू शकत नाही. आणि या देशाची अर्थव्यवस्था ही भाजप सरकारने खड्ड्यात घातलेली आहे, आणि हे भाजप सरकार जे आहे हे महिलाविरोधी आहे, यांना महिलांशी काही देणं घेणं नाही आहे. तुम्हाला सांगते, उज्ज्वला गॅस योजना जी आहे ती त्यांनी घोषित केली होती, परंतु आजची जी परिस्थिती आहे ही जर बघितली तर आमच्या ज्या मध्यमवर्गीय महिला, आमच्याकडे गॅस होतेच, द्यायची गरज नव्हती, परंतु गॅस दिले. आज अशी परिस्थिती आहे की आम्हाला पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागेल असं हे सरकार आहे. आज या ठिकाणी आम्ही आमच्या आदरणीय सोनियाजी आमच्या नेत्या आहेत, त्यांनी ठरवलं आहे की 33% महिला रिझर्वेशन झालं पाहिजे, आणि त्या दिशेने आमचं पाऊल निश्चित आहे. महाराष्ट्र महिला काँग्रेसची अध्यक्ष म्हणूनसुद्धा आम्ही याची मागणी या ठिकाणी करतो आहे, की आम्ही जोरदार मागणी करणार आहे, आणि आम्हाला खात्री आहे की ही मागणी आम्ही पूर्ण करू आणि आमच्या महिलांना सक्षम करू. हाच आज एक महिला दिवशी आमचा संदेश सगळ्यांना राहणार आहे. त्या पद्धतीने आम्ही पावले पण उचलतो आहे. आम्ही हे जे रोजगार उपलब्ध करून देणार आहे त्याची जी मागणी आहे, आजच्या दिवशी जी आम्ही मागणी करतो आहे, आम्ही महिला बालकल्याण मंत्री असो की आमचे सरकार असो, आम्ही त्यांना मागणी करतो आहे की हे रोजगार आपण उपलब्ध करून दिले पाहिजे. ती मागणी आम्ही केंद्रालासुद्धा पाठवणार आहे. तिथे आम्हाला मान्य होईल की नाही माहिती नाही, परंतु महाराष्ट्र सरकार हे मान्य करण्यासाठी तत्पर आहेत. त्याचप्रमाणे महिला बालकल्याणनी आज बऱ्याच योजना राबवल्या आहेत, आणि याचा शुभारंभसुद्धा आज ते लोक करतायत. आपल्याला कळेलच, प्रेस कॉन्फरन्स झाली असेल. आज महिलांच्या दिशेने त्यांचे पावलं आहे. विभागीय कार्यालय हे प्रत्येक ठिकाणी उघडले गेले पाहिजे, आणि मला वाटतं त्याचासुद्धा शुभारंभ आज झालेला आहे. महिलांच्या दिशेने ह्या सरकारचं पाऊल आहे, परंतु महिलांच्या विरोधात हे केंद्र सरकार आहे, असंही मी या ठिकाणी आज आम्ही पक्षश्रेष्ठीशी या विषयावर चर्चा करू. कारण कसं आहे, आमचा जो पक्ष आहे हा डिसिजन सर्वांचं मिळून डिसिजन असतं. तरीसुद्धा मी एक या राज्याची महिला अध्यक्ष म्हणून जास्तीत जास्त महिलांना कशा तिकिटा देता येईल हे आम्ही बघू. त्याच पद्धतीने आम्ही ओपनच्या सीटवरसुद्धा 50%पेक्षा जास्त महिला कशा लढवता येईल हे सुद्धा बघू, परंतु पक्षाचा जो निर्णय राहील तो अंतिम राहील. महिलांसाठी स्ट्रॅटेजी वेगळी म्हणून नाही, परंतु संघटनेच्या ज्या महिला आहेत त्यांना जास्तीत जास्त तिकिटा कशा मिळतील या दिशेने मात्र आमचं निश्चित पाऊल. सक्षम महिला सुरक्षित महाराष्ट्र ये घोषवाक्य रहेगा. और दूसरी बात की महाराष्ट्र में महिलाओं को सुरक्षित करने के लिए आज महाराष्ट्र की महिला कांग्रेस उनके साथ खड़ी है. आज स्वयं रोजगार के लिए 2 करोड़ महिलाओं के लिए रोजगार निर्मित की मांग है. और आने वाले समय में जैसे विभागीय कार्यालय है वो हर जगह पे आज ही शुभारंभ उस जगह का हो गया है, इसलिए महाराष्ट्र गवर्नमेंट महिलाओं के तरफ आगे बढ़ रही है. और केंद्र सरकार ये महिला विरोधी है. आज पेट्रोल गैस और सिलेंडर इसके जो महंगाई है वो हमारे महिलाओं को तोड़ मोड़ कर रखी है, इसलिए हम महिला कांग्रेस की तरफ से केंद्र सरकार का निषेध करते हैं. यही यहाँ से हम केंद्र सरकार का निषेध करते हैं. आम्ही महिला कांग्रेस सक्षमपणे त्यांच्या पाठीशी 100% उभा आहोत, आणि महाराष्ट्राचं सरकारसुद्धा महाराष्ट्र की गव्हर्नमेंट भी सक्षम तरीके से महिलाओं के साथ खड़ी है.
और महिलाओं के लिए महिला बाल कल्याण के तरफ से हर जगहों पे आज कार्यालय की स्थापना हुई है। कायदेशीर सलाह रहो या पीड़ित महिलाओं को रहो, इसके लिए विभागीय कार्यालय आज शुभारंभ हो चुका है और हम भी सेल्फ डिफेंस करके महिला कांग्रेस की तरफ से हर डिस्ट्रिक्ट में शुरू कर रहे हैं। तो केंद्र सरकार ने की है, हम उस लिए हर डिस्ट्रिक्ट में और विभाग में उनके विरोध में उनका निषेध तो नॉन कर रहे हैं, लेकिन अब केंद्र सरकार मानने को तैयार ही नहीं है। वो तो कह रही है कि हम महंगाई नहीं बढ़ाई, लेकिन हर वक्त उनका जो है महिलाओं के विरोध में ही है, क्योंकि अगर कुछ भी महंगाई बढ़ती है तो महिलाओं का उसके ऊपर सबसे ज़्यादा असर पड़ता है। अब हल तो हमारे हाथ में नहीं है, क्योंकि वो केंद्र सरकार है, वही जो करना चाहेगी वही करेगी। महाराष्ट्र गवर्नमेंट लेकिन 2 करोड़ महिलाओं की रोजगार निर्मित के लिए आगे जा रही है। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।